ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचं दुःखद निधन झालेलं आहे. औरंगाबादमध्ये पानतावणेंनी अखेरचा श्वास घेतलाय. ते 81 वर्षांचे होते. दलित साहित्याला डॉक्टर पानतावणे यांनी नवा आयाम दिला. तरुण वयातच तत्कालीन दलित साहित्याचा सखोल अभ्यास करून त्यांची परखड समीक्षा करून पानतावणेंनी नवा विचार लोकांसमोर आणला होता. तर पानतावणे यांच्या जाण्याने निश्चितच साहित्य विश्वाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अस्मिता दर्शक या त्रैमासिकातून पानतावणेंनी सातत्यानं नवा विचार मांडला. धम्मचर्चा, मूल्यवेध, मूकनायक, विद्रोहाचं पाणी पेटलं अशा दलित चळवळीशी निगडीत साहित्यानं पानतावणे यांनी उभ्या महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळवलं. दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्थिर आत्मकथन अशा काही ग्रंथांचं संपादनही पानतावणे यांनी केलंय. अमेरिकेत सॅन होजेमध्ये झालेल्या पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद पानतावणे यांनी भूषवलं होतं. तर पानतावणे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या विचारवंत साहित्यिकांच्या परंपरेतला आणखीन एक तारा निखळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होती आहे. आणि एकूणच आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूयात. विशाल, खरं तर साहित्य विश्वासाठी खूप मोठं नुकसान आहे आणि एकूणच त्यांचं जे साहित्य विश्वातलं योगदान आहे ते खूप मोठं आहे. एक नवी पिढी, एक नवी फळी लेखकांची निर्माण करण्यासाठी खूप मोठं योगदान आहे पानतावणे यांचं. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यानं, त्यांच्या निधनानं एकूणच काय सांगू शकतो आपण त्यांच्या या योगदानाबद्दल साहित्य विश्वातल्या? अगदी खरंय स्वाती, साहित्य विश्वासाठी हा खूप मोठा धक्का आणि खूप मोठं नुकसान असं झालंय. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गंगाधर पानतावणे गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता 2 महिन्यापूर्वी आणि तेव्हापासून सतत ते हॉस्पिटलमध्ये जात होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत थोडी बरीही झाली होती. मात्र काल रात्री अचानक त्यांची तब्येत पुन्हा जास्त खालावली. त्यांना औरंगाबादच्या MIT हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि रात्री 1 ते 2 दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि खऱ्या अर्थानं साहित्य विश्वातला एक मोठा तारा निघाला. डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचं योगदान अत्यंत मोठं असं. सर्वात महत्वाचं म्हणजे 2009 अमेरिकेतील सॅन होजे इथे जे पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचं अध्यक्षपद भूषवण्याचा मान सुद्धा डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनाच मिळाला होता. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांचं विपुल साहित्य लेखन आहे. दलित वैचारिक वाङ्मयावर त्यांनी समीक्षा केली आहे. त्याचे अर्थ, अन्वयार्थ याच्यावर त्यांचा अभ्यास आहे आणि या सगळ्याचं मार्गदर्शन एका तरुण पिढीला करत होते, एक तरुण पिढी उभं करण्यासाठी करत होते. त्यामुळे एकूणच हे सर्व पाहता एक मोठं नुकसान या समाजाचं, तरुण पिढीचं आणि साहित्य विश्वाचं झालं असं आपल्याला म्हणता येईल स्वाती. नक्कीच, धन्यवाद विशाल. आणि एकूणच या संदर्भात विजय कुवळेकर, Zee24 मुख्य संपादक आपल्या सोबत आहेत. कुवळेकर सर, खूप मोठं साहित्य विश्वाचं नुकसान झालेलं आहे. काय आठवणी पानतावणे यांच्या संदर्भात? गंगाधर पानतावणे यांच्या निधनानं एक मोठा विचारवंत जो निष्ठेनं आयुष्यभर काम करत राहिला आणि एका विचारसरणीनं, एका ध्येयानं सबंध आयुष्य ज्यानं समर्पित केलं असा विचारवंत हरपलेला आहे. पानतावणे सर आमचे माझे अत्यंत चांगले जवळचे संबंध होते. कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार साहित्य संमेलन जे झालं त्याचे अध्यक्ष पानतावणे यांनी व्हावं याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी असं सांगितलं की कामगार आणि दलित वर्ग, शोषित वर्ग, श्रमिक वर्ग या निमित्तानं एकत्र येण्याची ही जी प्रक्रिया आहे त्यात मी आनंदानं सहभागी होईल. अशा प्रकारानं ते आले. अत्यंत साधा माणूस, अत्यंत प्रेमळ स्वभावाचा, मृदू स्वभावाचा, पण विचारानं कठोर, विचारानं परखड आणि स्पष्ट अशी भूमिका घेणारा हा विचारवंत होता. असंख्य माणसं त्यांनी जोडली. अस्मिता दर्श हे केवळ त्यांचं मासिक नव्हतं तर ती एक चळवळ होती आणि दबलेल्यांच्या, शोषितांच्या जीवनाला शब्द देण्याचं काम अस्मिता दर्शनं केलं आणि केवळ एकच पिढी नव्हे तर अनेक पिढ्यांना ते प्रेरणा देत राहिले. स्वतः पानतावणेंनी कधीही प्रसिद्धीच्या झगमगाटात यावं किंवा आपलं महत्त्व वाढावं यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत. पण नव्या प्रतिभा पुढे याव्यात, नवे कार्यकर्ते पुढे यावेत यासाठी ते झटत राहिले आणि त्यांच्या पाठीशी सदैव ते उभे राहिले. नक्कीच, धन्यवाद कुवळेकर सर आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर एकूणच आपण बघतोय साहित्य विश्वातलं खूप
साहित्य विश्वाला खूप मोठा धक्का पानतावणे यांच्या अशा निधनाने बसलेला आहे, कारण नव्या पिढी साहित्य विश्वात नवी पिढी घडवण्याचं एक खूप महान कार्य गंगाधर पानतावणे यांनी केलेलं आहे. साहित्य क्षेत्रातलं त्यांचं योगदान जे आहे, त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते खूप मोठं आहे, त्यामुळे निश्चितच दलित साहित्य चळवळीतला एक खूप मोठा तारा आज निखळला आहे. त्यामुळे संपूर्ण साहित्य विश्वातच सध्या दुःखाचं वातावरण आहे. तर पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं होतं असे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक, दलित साहित्य चळवळीचे साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख होती असे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचं निधन झालंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.